वन विभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल पर एक लड़की ने शारीरिक सुख मांगने का आरोप लगाया है। पीड़ित लड़की की शिकायत पर देर रात भंडारा पुलिस में डीबीआई एसपी बागुल के खिलाफ धारा 354 ए और 509 के तहत मामला दर्ज किया गया है। इस मामले में पुलिस में खलबली मच गई है। लड़की उच्च शिक्षित है। एक मामले में पीड़िता 1 जून को उप विभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल के पास गई तो उन्होंने उसे अपने केबिन में बिठाया और बताया कि आप खूबसूरत हैं, आत्महत्या मत कीजिए, मैं तुम्हारे साथ हूँ, मैं आपकी मदद करता हूँ, लेकिन मेरी एक शर्त है, आप और मैं एक घनिष्ठ मित्र बन जाएं और मैं आपका जीवन बदल दूंगा। तुम पढ़ी लिखी हो, सुंदर हो, अभी तो जवान हो, अपन डेट पर चलते हैं और ये बात किसी और को मत बताना। ऐसे में लोगों का पुलिस पर से भरोसा उठ गया है। लोगों में डर का माहौल है कि पुलिस के पास न्याय की आस लेकर कैसे जाए। लाखनी तालुक्या मध्ये एक पीड़ित तरुणी तिच्या गुदरलेल्या प्रसंगाच्या संदर्भामध्ये भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे प्रसंग सांगायला जेव्हा गेली तेव्हा तो डीवायएसपी त्याला म्हणतो की तू तरुण आहेस, दिसायला सुंदर आहेस, मी पण म्हातारा नाही आहे, आपण डेटवर कधी जाणार आहोत, तू फ्री असेल तेव्हा मला सांग, आपण कुठेतरी, आणि तिला सरळ तिच्या शारीरिक सुखाची मागणी केली। त्यामुळे ती मुलगी बाहेर पडली, तिनं एका कार्यकर्त्याला घेऊन माझ्याकडे आली, संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना तिची माहिती दिली आणि दिनांक 5 तारखेला या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक भंडाऱ्यांना रिपोर्ट तक्रार दाखल केली। आज रोजी इथल्या काय उप पोलीस अधिकारी मिस्टर बागुलवरती, अशोक बागुलवरती 354 अ आणि 509 या मानवी फौजदारी गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे। माझं 7 वर्षापासून एका मुलासोबत प्रेम प्रसंग होतं, त्याने दगा दिल्यामुळे मी अशोक बागुल सरांकडे मदतीसाठी गेली। सर मला त्यांच्यावर एफ आय आर करायचं आहे, त्यांनी माझ्याशी म्हणजे चुकीचं वर्तवणूक केलेली आहे, धोका दिलेला आहे। मी अशोक बागुल सरांकडे गेली आणि त्यांनी मला पुन्हा विचार करून पुन्हा एकट्याने यायला सांगितलं। मी पुन्हा विचार करून पुन्हा मग सरांकडे गेली की सर मला खरंच एफ आय आर करायचं आहे, माझं माइंडसेट सुसाईडच्याच लेवलचं आहे, मी याच्या आधी ऑलरेडी सुसाईड करून होती। सरांनी माझ्यासमोर 3 अटी ठेवल्या की तू सुसाईड करणार नाही, दुसरं आपण एक क्लोज फ्रेंडमधून राहू आणि तिसरं की आपण एक रिलेशनमध्ये राहू आणि ते तू कोणालाही सांगू नको, की कोणालाही माहिती होता का म्हणे असं त्याने मला म्हटलं। आणि त्यांनी मला डेटसाठी पण विचारलं की तू एकटी कधी राहशील, आपण डेटवर जाऊ, आपण एक रिलेशनमध्ये राहू असं ते मला म्हणाले। भंडारा से हंसराज की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज।